biology classes, India's best biology classes for class 11th and 12th, as well as competitive exams like NEET. क्या आप भी चाहते हैं डॉक्टर बनना, वो भी पहले ही अटेम्प्ट में? तो आज ही ज्वाइन कीजिए डॉक्टर सैयद बायोलॉजी क्लासेस और कीजिए अपने ख्वाबों को पूरा, वो भी बहुत कम फीस के साथ, जहां आपको नीट के एक्सपर्ट फैकल्टी के साथ नीट की डिटेल तैयारी करवाई जाएगी। एनसीईआरटी लाइन टू लाइन टीचिंग विद एनसीईआरटी स्पेशल नोट्स, हर क्लास के बाद टीपीएस, रेगुलर टेस्ट और डाउट सॉल्विंग सेशंस। एनरोल नाउ इन सैयद बायोलॉजिकल क्लासेस। फॉर रजिस्ट्रेशन कॉल और व्हाट्सएप ऑन 9011633248। आजच्या काळात स्वरक्षणाकरिता कराटे प्रशिक्षण आवश्यक। भीमजोत शेजवळ। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शहरातील रंगभवन हॉलमध्ये सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने कराटे प्रशिक्षक भीमज्योत शेजवळ यांच्या नेतृत्वाखाली मोफत एक दिवसीय कराटे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडखण यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। दररोज कुठे ना कुठे महिलांवर मुलींवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असतात। आपण नुसते मोर्चे आंदोलन करून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो, मात्र हा त्यावरील उपाय नाही, तर त्याकरिता प्रत्येक मुलींनी महिलांनी स्वरक्षणाकरिता कराटे प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे कराटे प्रशिक्षक भीमज्योत शेजवळ यांनी म्हटले आहे। मुली व महिलांमध्ये आत्मबळ निर्माण करण्यासाठी 2 महिन्यांपासून मोफत कराटे व बॉक्सिंगचे प्रशिक्षण देत असल्याचे प्रशिक्षक भीमज्योत शेजवळ यांनी म्हटले आहे। यावेळी मूर्तिजापूर येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलेल्या निशांत प्रदीप गायकवाड, सुरेश फाटक व सिल्वर मेडल विजेता गौरव राजेश इंगळे यांचा पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राकेश सपकाळे, सुमेध शेजवळ, धनराज बाविस्कर, प्रसन्नजित खरात, अजय शेळके यांनी परिश्रम घेतले। सुनील आराक, भुसावळ तालुका प्रतिनिधी, जिल्हा जळगाव। त्यांची चिंता दूर करण्याकरता आणि ते मुली आहेत, जे मुलं आहेत त्यांनी स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे, याकरता कराटे आणि किकबॉक्सिंग हे प्रशिक्षण आम्ही स्वतःहून मोफत या मुलांना आम्ही शिकवत आहोत आणि आजपर्यंत हे प्रशिक्षण सुरू आहे आणि यापुढे देखील हे प्रशिक्षण सुरू राहील। आज श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा शिबिराचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता। आज कराटे आणि किकबॉक्सिंग या शिबिराचं गजानन पडघण पोलीस निरीक्षक, शहर पोलीस निरीक्षक साहेब यांनी उद्घाटन केलेलं आहे। आणि हा जो शिबिर आहे, हे शिबिर आम्ही 2 महिन्यापासून मोफत राबवत आहोत। या शिबिराचं कोणतंही निःशुल्क आम्ही मुलांकडनं घेत नाही आहे, कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रोज आपण वर्तमानपत्र जर उघडलं तर रोज कुठे ना कुठे बलात्कार, छेडखानी, किडनॅपिंग यासारखे प्रकार आपल्याला दिसतात। आणि फक्त काही लोक फक्त मोर्चे काढतात, आंदोलनं करतात, तो त्यावरील उपाय नसून प्रत्येक जे मुलं मुली आहेत त्यांना जर आपण सेल्फ डिफेन्स कराटेचं जर प्रशिक्षण दिलं तर हे जे मुलं आहेत, ह्या ज्या मुली आहेत, हे स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतात, त्याकरता या शिबिराचं आयोजन आम्ही केलेलं आहे। कारण की कोणावरही विसंबून न राहता स्वतःची स्वसंरक्षण स्वतः केलं पाहिजे, सर्वांनी स्वयंसिद्ध झालं पाहिजे, हा यामागचा आमचा उद्देश आहे। त्यानिमित्ताने आम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये आम्ही कोणताही पैसे न आकारता त्यांना हे मोफत प्रशिक्षण आमचं 2 महिन्यापासून सुरू आहे। काय नाव आहे आपलं? स्नेहा मुळे। काय सांगाल आपण या प्रशिक्षणाविषयी? आज या घडीला आपण समाजात बघत आहोत महिलांवर होणारे अत्याचार, त्यांची छेडखानी, त्यांच्यावर होणारे बलात्कार, मालकांच्या चिंतेत होणारी वाढ, यासाठी मुलींना स्वरक्षणाची किती गरज आहे, अत्यंत गरज आहे, हे आपण सर्व जाणून आहे, तरी पालक त्यांना घराच्या बाहेर सोडत नाही।